नमस्कार, मी विशाल तालुक्याच्या बातम्या या सत्रामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करतो. सुरुवातीलाच बातमी येते दुधगाव तालुका मिरज येथून. दुधगाव या ठिकाणी प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आलाय. अनेक वर्षाची परंपरा अखंडित व अबाधित राखण्यात आली आहे. दुधगाव या ठिकाणी विविध उपक्रमांनी प्रजासत्ताक दिन साजरा करण्यात आलाय. यावेळी दुधगाव येथील सर्व शाळांमध्ये ध्वजारोहण विविध मान्यवरांच्या हस्ते करण्यात आलं. यानंतर गावातील सार्वजनिक ठिकाण म्हणजे कर्मवीर चौकात ध्वजारोहण व बक्षीस वितरण समारंभ घेण्यात आला होता. कर्मवीर चौकातील ध्वजारोहण दुधगाव गावच्या थेट सरपंच करिश्मा पाखरे यांच्या हस्ते करण्यात आलं. यावेळी सर्व विद्यार्थ्यांनी राष्ट्रगीत गायन केलं. तसेच 2 दिवसांपूर्वी आजी माजी सैनिक संघटना दुधगाव यांच्या वतीनं वक्तृत्व स्पर्धा घेण्यात आल्या होत्या. त्या स्पर्धेमध्ये नंबर आलेल्या सर्व विद्यार्थ्यांना 26 जानेवारी रोजी आजी माजी सैनिक संघटनेच्या वतीनं मान्यवरांच्या हस्ते पारितोषिक वितरण करण्यात आलं. त्यानंतर गावातील प्रमुख मार्गावरून प्रभात फेरी काढण्यात आली. या कार्यक्रमासाठी कर्मवीर चौकात गावातील सर्व ग्रामस्थ व महिलांनी प्रचंड गर्दी केली होती. अतिशय आनंद व उत्साहाच्या वातावरणामध्ये हा कार्यक्रम संपन्न झाला. संदेश टकले, AV9 मराठी, दुधगाव.